आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात काय परिस्थिती असेल याबाबत एका नामांकित वृत्तसंस्थेचा सर्वे समोर आला असून रायगडात मोठी उलटफेर होणार असल्याची चिन्ह आहेत. त्यातच 189 कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजय होईल असा अंदाज या सर्व्हेतून वर्तवण्यात आलाय. न्यूज एरिना इंडिया या नामांकित संस्थेनं हा सर्व्हे केलाय. यात भाजप हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सर्व्हे सांगतो. मात्र रायगडात शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांचं टेन्शन वाढवणारा हा सर्व्हे आहे. त्यातच जिल्ह्यात चर्चेत असलेल्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय होईल असा कौल देण्यात आलाय. आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार असून ते सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. हा सर्व्हे राष्ट्रवादीसाठी दिलासादायक असला तरी यामधील एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. आगामी 2024 विधानसभा निवडणूक राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून सामोरे जातील असं गृहीत धरून हा सर्व्हे करण्यात आलाय. सध्या कर्जत खालापूर मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर आगामी निवडणुकीत महेंद्र थोरवे हे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार असतील हे निश्चित मानलं जातंय. तर दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय. तिकीट तर आम्हालाच असं दोन्ही पक्षाकडून सांगितलं जातंय. दोन्ही पक्षांनी आपापल्या परीनं तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी झालीच तरी माघार कोण घेणार हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्याअगोदरच संगनमतानं उमेदवार ठरवणं ही वरिष्ठ नेत्यांसाठी मोठी परीक्षा असणार आहे. त्यामुळे सर्वे जरी दिलासादायक असला तरी यातून हे दोन्ही पक्ष कसा मार्ग काढतायत यावर मतदारसंघातील पुढील राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी मल्हार पवार, कर्जत.